के माध्यम से देश भर में अनाधिकृत तरीके से जुआ व्यापार चलाया जाता है, जिस पर कार्रवाई होनी चाहिए, यह मांग विधायक आशीष शेलार ने सभागृह में की। उन्होंने कहा कि इस व्यापार में प्रमुख आरोपी अमित शर्मा है, जिसके संबंध अंडरवर्ल्ड से है, इन पर कार्रवाई होनी चाहिए, ऐसी मांग भी इस वक्त शेलार ने की है। लक्षवेधीच्या माध्यमातून मी सदनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला। पूर्ण देशभरामध्ये अनधिकृतरित्या जुगाराचा व्यवसाय करणारे महादेव ॲप याच्या असलेल्या सर्व भागीदारांवर मुंबई पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार जो FIR रजिस्टर केला, ज्यामध्ये 420 ते 468 पर्यंत भारतीय दंड संहितातले गुन्हेसुद्धा दाखल केले आणि बरोबरीने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गतसुद्धा गुन्हे दाखल केले आहेत आणि मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक SIT स्थापन केलं आहे। या सर्व प्रकरणामध्ये 32 आरोपींनी 68 वेगवेगळ्या वेब पोर्टलच्या माध्यमातून डायरेक्ट बुकिंग नाही तर कंझ्युमरशी अनधिकृतरित्या बँकेत अकाउंट ओपन करून बेटिंग जुगार याचा व्यवसाय देशभरात सुरू केला। त्याचं मोठं नेटवर्क अमेरिका ते दुबई हे आंतरराष्ट्रीयरित्या आणि राज्यात देशातील अन्यन्य राज्यात सुद्धा केल्याचं निदर्शनास येतं। यातला प्रमुख आरोपी नंबर 2 अमित शर्मा जो भागीदार आहे, दाऊदचा भाऊ मुस्तकीन याचा भागीदार आहे असा त्यावर FIR मध्ये सुद्धा आरोप आहे आणि त्या मुस्तकीनचा भागीदार असलेला महादेव ॲप मधला अमित शर्मा यांनी मुंबई इथल्या गोरेगाव व मीरा रोड येथे JP इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि JP इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत गुंतवणूक केली। हा पैसा अंडरवर्ल्डचा असल्याचं समोर दिसतंय आणि त्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांनी JP डेक्स ही गोरेगावला मोठा प्रकल्प उभा केलाय, ज्यामध्ये रशेश शाह यांच्या एडलवाईज फायनान्स कंपनीने 1,000 कोटी रुपये सुद्धा दिले आहेत। याचा अर्थ मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा येतोय, आरोप क्रमांक 1। आणि आरोप क्रमांक 2 एडलवाईज नावाची बदनाम कंपनी, त्याचे मालक रशेश शाह यांनी दाऊदच्या भावाशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यवसायामध्ये 1,000 कोटी रुपयाचं आर्थिक पुरवठा केला आहे आणि हे गंभीर प्रकरण आहे, याची चौकशी झाली पाहिजे। SIT ने याच्यावर लिमिटेड मर्यादित दिवसांमध्ये निर्णय केला पाहिजे अशी मागणी मी केली। माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजींनी 2 महिन्याच्या आत या प्रकरणाची चौकशी होईल। अमित शर्मा यांची गुंतवणूक दाऊदच्या भावाच्या माध्यमातून मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात झाली आहे का ह्याची चौकशी होईल आणि बरोबरीने एडलवाईजचे रशेश शाह यांनी पुरवठा केलेला आर्थिक पुरवठा दाऊदच्या भागीदार असलेल्या माणसाच्या व्यवसाय प्रकल्पात होतोय का याची चौकशी होऊन आवश्यक पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, हे त्या ठिकाणी उत्तर देऊन निर्देश दिलेले आहेत।